तर खूप खूप स्वागत आहे तुमचं रचित रावल व्लॉग्स मध्ये। आणि आजच्या व्लॉगची जी सुरुवात आहे ती काहीतरी एकदम जगावेगळी आहे, कारण की आपण आलो आहे मांगी तुंगी माउंटन्स वर, ज्यांना आपण क्लाइंब केलेलं आहे। आता आपण आहोत मांगीवर आणि आपल्याला जायचं आहे तुंगीवर। तर आपण एक मांगी माउंटनचा जो पीक आहे त्याच्या अराउंड आपण सर्कल घेतो आहे। तर मी इथे कसा पोचलो काय पोचलो हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळणार, पण एकदा दृश्य नक्की बघून घ्या तुम्ही। बरं, आपल्याला अशी न्यूज कळली आहे, ऐका, काठ्या देणार आपल्याला, काठ्या देणार आहे ते लोक, कारण की वरती खूप जास्त माकडं आहेत। तर मग आणि भयंकर माकडं आहेत असं कळण्यात आलेलं आहे, तर गोप्रो हे ते सांभाळून ठेवावं लागेल। अजून एक काय माहिती कोणता जनावर आलेला आहे जा असं माझ्यासारखं कॅमेरा घेऊन तिथे ब्लॉग करत आहे, माहीत नाही कोण आहे काय काय सीन आहे। एंट्री केल्यावर पहिले अशी तिकीट घ्यावी लागेल, 100 रुपयाची एक तिकीट आहे आणि 6 लोकांना 600 रुपयाचा मला असा चार्ज केलेला आहे। तर खूप सुंदर आणि सुरुवात करूयात। ओ माय गुडनेस, वेअर वी आर, कहाँ पे हम लोग, कुठे आहोत आम्ही? आम्हाला जायचं आहे मांगी तुंगीला, पण मांगी तुंगीला जाण्यासाठी पहिले तुम्हाला एक मूर्ती लागते आणि त्या मूर्तीच्या आधी तुम्हाला जे आहे एक टेम्पो मध्ये नेतात। तर बाबू, ए बाबू, ए बाबू, तर मग या ठिकाणी आम्ही बसलो आहे, आम्ही गाडीच्या टपावर बसलेलो आहे आणि आमच्या म्हणजे खाली आहे ग्रिल आहे, आम्हाला त्रास होतो आहे, पण निव्वळ वेदना आम्ही जे आहे सहन करतोय तुम्हाला दाखवण्यासाठी। मागे बघा, मागे बघा, अरे भाऊ तू माझ्या कॅमेरा दाट धक्का मारून राहिला, सॉरी भाऊ। फायनली आम्ही पोहोचत आलोय, मी तिथे उंदर दिसत आहे, उंदर लगेच दिसत आहे, नाही माकडं, हा सॉरी माकडं 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 दिसत आहे, सॉरी माकडं। अशा प्रकारे आपली राईड इथे संपली, मजा आली। माकडं आहेत आमची, फाटली आहेत आणि हालत कशी झाली शुभा? खतरनाक खतरनाक, बघ कसा बसलो, काय म्हणतो दादा, हे बघा त्याचा गोप्रोची हालत बघा कशी झाली, वाकलाय तो अख्खा त्याच्या डायक म्हणजे असा दमक। ए याला याच्यात काठी का बरं पहिले, जर का मला लागलाय रोज विषय संपलाय। तर इथे जे आहे ऋषभ देवची मूर्ती आहे, तुम्ही बघू शकता की स्टॅच्यू ऑफ युनिटीच्याही आधी यांना जे आहे सर्टिफिकेट भेटलेलं आहे गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डचा, त्यांनी लावलेला आहे वरती। आपण मूर्ती नक्कीच बघणार आहोत, पण ही मूर्ती बनवण्यासाठी त्यांना किती वर्ष लागले, किती वेळ लागला, हे आपण मूर्ती बघताना तुम्हाला मी सांगू। आपण सरळ वळूया मूर्तीकडे, पण मूर्तीकडे जाण्यासाठी तुमच्याकडे जे आहे इथे आहे एक लिफ्ट, पहिल्या मजलीपर्यंत तुम्हाला जायचं आहे, तिथे तुम्हाला लिफ्ट लागेल आणि लिफ्ट लागल्याबरोबर तुम्हाला जे आहे 5वा नंबर दाबायचा आहे आणि तुम्ही सरळ मूर्तीजवळ पोहोचाल। बायलो कसं वाटतंय? 5वा मजल्यावर चाललोय, 5वा मजल्यावर। एवढी मोठी प्रतिमा आपल्या मागे उभी आहे, याला बनवायला किती वर्ष लागले असेल हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। तर याला बनवायला लागले आहे 23 वर्ष पूर्णपणे, 23 वर्ष तुम्हाला याच्यामुळे सांगतो, कारण की तुम्हाला एक विषय सांगतो की हे जे पूर्ण स्कल्पचर जे बनवलेलं आहे हे पूर्ण एक दगड आहे, पूर्ण एक दगड, याचा अर्थ की हे असे जॉईंट नाही केलेलं आहे। तर याचा म्हणजे याचा अर्थ 23 वर्ष का बरं लागले, कारण की 20 वर्ष यांना फक्त दगड तोडायला लागले आणि पुढचे 3 वर्ष याला पूर्णपणे शेप देण्यामध्ये किंवा ही प्रतिमाला असा आकार देण्यामध्ये लागून गेलेले आहेत। तर या मूर्तीला जसं आपली नवीन मूर्ती झाली स्टॅच्यू ऑफ युनिटी, तसंच ही मूर्ती स्टॅच्यू ऑफ हे आहे अहिंसा,
नॉन व्हायलन्स, स्टॅच्यू ऑफ नॉन व्हायलन्स, त्यासाठी ही फेमस आहे. मेन गोष्ट म्हणजे हे जे सगळं इन्फॉर्मेशन आहे फक्त याच याच जागेचे नाही, पण असे भरपूर गडांची सुद्धा इन्फॉर्मेशन तुम्हाला रोहन खूप डीपमध्ये देईल. मी एवढं डीपमध्ये नाही देऊ शकत कारण की मला एवढी माहिती नाही आहे, पण मी रोहन मला गाईड करणार आहे, त्यावर तुम्ही माझ्यासोबत गाईड होणार आहात, तर मग रोहन आपल्याला पुढेही गाईड करणार आहे. तर येस रोहन, पण आम्हाला इथे खूप जास्त भीती वाटते की जर तुम्ही इथे येणार असाल तुमचे फोन वगैरे काहीही घेऊन तर खूप सांभाळून या, कारण की जे आहे इकडे प्रत्येक जागेवर खूपच ऍक्टिव्ह माकडं आहेत, आगाऊ आहेत, खूप जास्त आगाऊ आहेत, हो खूप मस्ती करतात. तर त्यामुळे प्लीज सांभाळून या तुम्ही, तुमचे बिलॉंगिंग्स जे आहेत ते सांभाळून घ्या. पाचव्या मजल्यावर परत खाली आलेलो आहे आणि तिकडून आता आपण मांगीला चढायला चाललो आहे. तर मग इथे असं काहीतरी दृश्य आहे, खूप सुंदर आहे. राईट साईडला फेन्स लावली म्हणून प्रोटेक्शन इथं भरपूर चांगलं आहे. 2000 G उरलेले आहेत ते आम्ही चढणार आहोत. आत्ताच आमची एनर्जी खूप चांगली आहे, पण टोटल 3500 आहेत, तर आमच्यात एनर्जी आता चांगली आहे. बघूया वरती पोहोचेपर्यंत आमचं काय हाल होतं आहे, तुम्हाला एका सेकंदात लगेच कळणार आहे. त्याला काही विशेष नाही, एडिटिंग एकदम प्रो आहे आपली. बऱ्यापैकी वरती आम्ही येऊन गेलेलो आहे आणि हो आधी जेवढा आवाजमध्ये कॉन्फिडन्स होता तेवढा आत्ता थोडा कमी झालेला आहे 100%. पण तर मग याच बरोबर आम्ही मांगीला पोचलो आहे. माझ्या मागे आहे मांगी आणि खूप सुंदर दृश्य. माझ्या मागे जर तुम्ही बघाल तर तुम्हाला कळेल की मागे काय आहे. बघा खूप सुंदर दृश्य. हे कॉन्टेंट पवारवरती येताना हे बघा खूप सुंदर आहे, इथे खूप सुंदर. तुम्हाला एक पटकन टूर करायचो इथली, पण चांगला व्ह्यू कसा आहे तेही बघूयात. रोहन भाऊ पवार आमच्या पुढे होते, कदाचित तुम्हाला माझा आवाज येतो आहे की नाही माहीत नाही. ओ माझ्या समोर आता काय दृश्य आहे हे तुम्हाला दाखवलं तर म्हणजे खूप जास्त भारी गोष्ट होईल. हवा खूप जास्त आहे, मला माहीत नाही तुम्ही माझा आवाज येतो आहे की नाही. माझी पॅन्ट जर हे बघा हवा पा माझी किती आहे. रोहन दाखव बरं एकदा त्यांना पकड आहे. हे बघा कसं बघा फडफड करते बघा. हेलिकॉप्टर सारखाच आवाज येतो आहे माझ्या पॅन्टमधून. बरं 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 बरं, महत्त्वाचं माझ्या समोर काय दृश्य आहे हे तुम्हाला मी दाखवतो. बघा खूप अप्रतिम आणि सुंदर दृश्य आहे. ओ हो 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 हो, काय कायच कायच कमालदार आहे तर. वा वा वा, सुंदर अप्रतिम. अरे मला खूप भारी शॉट भेटलाय. हां तर मांगीवरून रस्ता आहे तुंगीला जायला, तर ते असं खूप सुंदर दृश्य असणार तिकडे. तर मग फायनली तुंगी चढून झालं आहे. तुंगीच्या एकदम टॉपवर आम्ही पोहोचून गेलो आणि एकदा तुम्ही दृश्य बघा, एकदम अप्रतिम आहे. एकदम सुंदर. पुढे आपण बघूयात काय आहे कसं आहे. आणि यार खूप मजेदार आहे. मला असं वाटतं मी तुम्हाला पुढचं दाखवेल आणि याबरोबर तो ब्लॉग पण एंड होईल, पण पहिले आपण पुढचं बघूयात काय आहे कसं आहे. तुम्ही मागे एकदा दृश्य बघा यार, किती सुंदर आहे. हे आपलं नाशिक भाई, नाशिक हिमालयापेक्षा कमी आहे. नाशिकचा क्लायमेट इतका ब्युटिफुल, खूप छान वाटतंय, खूप जास्त छान वाटतंय. एकदा ढग बघा, असं वाटतंय की हे पाणी आहे वरती, पण ते पाणी नाही. तर खूप सुंदर. आता आम्ही इथे टॉपवर येऊन जे आहे व्हेज बिर्याणी खातो आहे. सोयाबीन बिर्याणी आहे ती, जी जी याच्या मम्मीने बनवली. हो हो, आणि खूप छान आहे. तर मग एकंदरीत खूप छान माहोल आहे इथे. गरम करते काल रिएक्शन नव्हतं दिलं
खाताना आपण पूजा पूर्णपणे झालेली आहे. बिर्याणी आमची खाऊन झाली आहे, हाईड एंड सिक खाऊन झाली आहे, खूप काय काय आमचं खाऊन झालेलं आहे. आणि याचबरोबर आमचं जे आहे वांगेतुंगीची जे पूर्ण जेवढं आम्ही फिरलो आहे ते आता एंडवर आलेलं आहे. आणि मी आता फक्त शेवटची फेरी घेतोय. तर त्याचबरोबर मी सांगतो, जर तुम्हाला पूर्ण व्लॉग आवडला असेल तर विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी, कारण की फक्त ट्रॅव्हल व्लॉग्सच नाही तर फूड व्लॉग्स, पॉडकास्ट, रिॲक्शन, रोस्ट आणि अनबॉक्सिंग हे सगळं आपलं आपल्या चॅनलवर सापडतं, सगळं मिळणार आहे. आणि त्याचबरोबर या गडाची जी माहिती आहे मी पूर्ण डीपमध्ये नाही दिलेली आहे, तर अशी डीपमध्ये माहिती जी आहे ती तुम्हाला रोहनच्या व्लॉगमध्ये भेटेल. आणि फक्त एकाच गडाची नाही तर रोहन खूप सारे गड कव्हर करतो आणि रोहन खूप डीपमध्ये ॲक्च्युअल माहिती सांगतो. तर मग तुम्ही रोहनचा व्लॉग नक्कीच बघा. आणि त्याचबरोबर तो माझा खूप जीवलग मित्र आणि अगदीच भावासारखा आहे, माझा जीवलग भाऊ आहे माझा तो. तर त्याच्या चॅनलही नक्की सबस्क्राईब करा, त्याचा कॉन्टेंट ही खूप जास्त क्वालिटी आहे. तर मग याचबरोबर तुम्हाला यायचं आहे आम्ही तुम्ही मांगी तुंगी क्या बात आहे. सर भेटूया पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये नवीन काहीतरी गोष्टीसोबत. तोपर्यंत हसत राहा, खुश राहा आणि काळजी घ्या.